सो हे गाईज वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज किळा सो फ्रेंड्स हा व्हिडिओ तुमच्यासाठी इम्पॉर्टंट होणार आहे कारण की बघा फ्रेंड्स उद्या म्हणजे चार मार्च दोन हजार बावीसला तुमचा फर्स्ट पेपर इंग्लिशचा आहे तर मग आज तुम्हाला तीन मार्चला काय करायला पाहिजे जेणेकरून तुम्हाला उद्याचा जो पेपर आहे तो इझी जाणार आहे बघा स्टुडंट तुमच्याकडे फक्त आता एक दिवस आहे आणि एका दिवसामध्ये आता तुम्ही काय करू शकता बघा बघायला गेलं तर तुम्ही खूप काय करू शकता ज्यांचा स्टडी काहीच झाला नाही ते सुद्धा इथं इम्पॉर्टंट म्हणजे मार्क्स चांगले आणू शकतात तर ते कसं करायचं काय करायचं सर्व काही कर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आणि रिअली गाईज तुम्ही आता जे आह ना म्हणजे प्रत्येक दिवस तुमच्या बोर्ड एक्झामच्या स्टडीसाठी द्या मला असं वाटतं फक्त एक महिना तुम्हाला बोर्ड एक्झामच्या स्टडीसाठी आता द्यावा लागणार आणि हे लास्ट असणार आहे जेणेकरून तुमच्या बारावीच्या बोर्ड एक्झाममध्ये चांगले मार्क्स तुम्ही आणू शकता बघा विद्यार्थी मित्रांनो उद्या इंग्लिशचा पेपर आहे तर मग आज तुम्हाला काय करायचं आहे सर्वात इम्पॉर्टंट मला असं वाटतं व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे बघा तुम्हाला सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे सर्वात अगोदर तुम्हाला इथं बघू शकता मी तुम्हाला एक एक करून सांगणार आहे म्हणून व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघायचा बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथं जे आहे आज अगोदर तुम्हाला रायटिंग स्किल कम्प्लीट करायचं आहे बघा रायटिंग स्किलमधला क्वेश्चन नंबर फोर आहे जो सोळा मार्चसाठी तुम्हाला येणार आहे हे सोळा मार्च तुम्हाला आजच्या आज कन्फर्म करायचे आहे बघा सर्वात इझी हा सेक्शन असणार आहे आणि तुम्ही इझिली करू शकता बघा क्वेश्चन फोरमधला तुम्हाला क्वेश्चन नंबर ए जो आहे त्यामध्ये तुम्हाला ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज आहे हे सर्वात इ इतकं इझी आहे विद्यार्थी मित्रांनो खूपच इझी आहे ठीक आहे आणि याचा व्हिडिओ मी अपलोड केला तुम्ही प्लेलिस्ट चेक करू शकता बारावी इंग्लिश ग्रामर रायटिंग स्किलची नंतर स्टेटमेंट ऑफ पर्पोज आणि ग्रुप डिस्कशन हे थोडं हार्ड आहे पण सर्वात इझी यामधलं आहे ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेजेस म्हणून विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जे आहे इथं ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मॅसेजेस हे मला असं वाटतं तुम्ही इथं करायला पाहिजे नंतर जे आहे क्वेश्चन नंबर फोरमधलं जे बी आहे विद्यार्थी मित्रांनो बीमधलं तुम्हाला इथं इझी मी सांगतो इंटरव्ह्यू क्वेश्चन राहणार okay? आहेत ओके आणि रिपोर्ट रायटिंगसुद्धा इझी म्हणजे थोडंफार तुम्हाला टाइमिंग लागणार पण इंटरव्ह्यू क्वेश्चन सर्वात इझी असणार आहे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही दोनपैकी कोणतेही करू शकता रिपोर्ट रायटिंग किंवा इंटरव्ह्यू पण मी इंटरव्ह्यूसुद्धा तुम्हाला सांगितलेला आहे अंडरस्टँड करून इंटरव्ह्यू क्वेश्चन किंवा रिपोर्ट रायटिंगचा व्हिडिओसुद्धा मी तुम्हाला प्रोवाईड केला तो तुम्ही जाऊन नक्की बघायचा ओके तर रिपोर्ट रायटिंग बघा आणि इंटरव्ह्यू बघा पण माझं सजेशन तुम्हाला हेच राहणार की तुम्ही इंटरव्ह्यू क्वेश्चनच इथं सॉल्व्ह कराल नंतर सी नंबरचा आहे विद्यार्थी मित्रांनो स्पीच कम्पेरिंग आणि एक्सपान्शन ऑफ आयडियाज बघा यामधलं मला असं वाटतं सर्वात इझी तुमच्याकडे राहणार आहे स्पीच म्हणजे स्पीचसाठी सुद्धा मी तुम्हाला जे आहे व्हिडिओ दिलेला आहे ओके तुम्ही चेक करू शकता तुम्ही विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम ग्रुप जॉईन करा तिथं मी तुम्हाला आहे याचे सर्व काही एक्झाम्पल सॉल्व करून क्वेश्चन सॉल्व्ह करून दिलेले आहेत हँड रिटर्न नोट्ससुद्धा प्रोव्हाइड केलेले आहेत म्हणून तुम्ही एक वेळ ते नक्की चेक करा नंतर विद्यार्थी मित्रांनो डी मधला रिव्ह्यू ब्लॉग किंवा अपील विद्यार्थी मित्रांनो मला असं वाटतं तुम्ही अपीलवरती फोकस करा अपीलचे क्वेश्चन आहेत ते बघा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा तिथं सर्व काही मी प्रोव्हाइड केलेलं आहे आजच्या आज तुम्हाला ते करवाय करायचं आहे आणि व्हिडिओसुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता विद्यार्थी मित्रांनो आता आय थिंक तुम्हाला समजलेलं असेल की रायटिंग स्किलचे तुम्हाला अगोदर सर्वात अगोदर सोळा मार्क्स तुम्हाला कन्फर्म करायचे क्वेश्चन नंबर फोरमधला बघा तुम्हाला क्वेश्चन नंबर फोरमधला इथं ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मॅसेज बी बीमधला इथं तुम्हाला इंटरव्ह्यू क्वेश्चन नंतर सीमधला तुम्हाला स्पीच आणि डीमधला विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अपील म्हणजे जे इझी आहेत ना मी तुम्हाला ते सांगत आहे आणि चांगले मार्क्स तुम्ही स्कोर करू शकता हे तुम्ही करा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सोळापैकी पैकी तर फिफ्टीन मार्क्स तुमचे खुटंसने गेले थोडीफार ग्रॅमॅटिक मिस्टेक्स होईल त्यामुळे तुमचे मार्क्स इथं कडू शकतात पण जर तुम्ही ग्रॅमॅटिक मिस्टेक्स नाही होय फोकस केलं तर तुमचे इथं मार्क्स इथं चांगली येऊ शकतात ओके हे झालं विद्यार्थी मित्रांनो नंतर जे एक इम्पॉर्टंट म्हणजे तुम्हाला मी सांगायचं आहे सा हे झालं तुमचं रायटिंग स्किलचे सिक्स्टीन मार्क्स जे की प्रत्येकाचे इथं कन्फर्म होऊ शकतात नंतर विद्यार्थी मित्रांनो सेक्शन फोर जे आहे ना मला नाही वाटत प्रत्येकाला इझी जाणार कारण की ज्यांनी अगोदर हे रीड केलेलं असेल नोवेल जे चारीची चारी इथं रीड केलेले असतील तरच तुम्हाला हे इझी जाणार आहेत ठीक आहे सिक्स्टीन मार्क्स म्हणजे इझी नसणार आहे ओके तर विद्यार्थी मित्रांनो जे आहे तुम्ही नोव्हेल सेक्शन सोडूनसुद्धा देऊ शकता पण ज्यांनी अगोदर रीड केलेलं आहे अंडरस्टँडिंग करून घेतलेलं आहे तर त्यांनी हे नक्की इथं पुन्हा इथं रिवाईज करायचं आहे ठीक आहे ज्यांनी स्टडी केलं असेल नोवेलचा पण ज्यांनी नाही केला मला असं वाटतं तुम्ही सोडून दिलं तरी चालणार ओके ओके तर तुम्ही इथं तुमचे सिक्स्टीन मार्क्स रायटिंग स्किलचे कन्फर्म केले ओके हे तुम्हाला आजच करायचे सोळा मार्क्ससाठी नंतर खूप इम्पॉर्टंट म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुमचे अजून सहा मार्क्स इथं तयार होतात तर ते कसे आहे बघा एक कहते समरी रायटिंगचे आणि एक होते माइंड मॅपिंगचे बघा समरी रायटिंगमध्ये जेसुद्धा तुम्हाला पॅसेज वगैरे असणार तर त्याचं तुम्हाला इथं समरी रायटिंग करायचं आहे आणि समरी रायटिंग कशाप्रकारे करायचं याचे जे व्हिडिओ आहेत तुम्हाला यूट्यूबला वेगवेगळे मिळतील आणि मीसुद्धा ट्राय करणं आज तुम्हाला द्यायचे किंवा तुम्हाला इथं टेलिग्राम ग्रुपवरती तुम्हाला मी दिलेलंच आहे हँडरिटन नोट्स टेलिग्राम ग्रुप तुम्ही कोणी जॉईन केला नसेल लवकरात लवकर जॉईन करा ओके नंतर बघा माइंड मॅपिंग माइंड मॅपिंगचा मी व्हिडिओ तुम्हाला कशा प्रकारे चार्ट काढायचे प्रकारे तुम्हाला इथं स्क्वेअर वगैरे म्हणजे एक्सपेंशन ऑफ आयडियाज तुमचे कसे करायचे तुमचे थॉट कसे मांडायचे एक्झाम्पल घेऊन मी तुम्हाला इथं अंडरस्टँडिंग करून दिलं आहे म्हणून तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा बघा तीन मार्च आणि हे तीन मार्च म्हणजे सोळा मार्च तुमचे अजून कन्फर्म इथं झाले मला असं वाटतं मी तुम्हाला आज जे सांगणार आहे तुम्ही आजच्या तुम्हाला ते करायचं आहे आणि तुम्ही ते करू शकता ठीक आहे तुमचे मार्क्स तुम्ही कन्फर्म करू शकता बघू शकता सोळा प्लस हे सहा मार्च तुमचे विद्यार्थी मित्रांनो ट्वेंटी टू मार्च तुमची इंग्लिशचे इथंच कन्फर्म झाले जर तुम्ही केलं तर आज ओके नंतर विद्यार्थी मित्रांनो इम्पॉर्ट म्हणजे तुमचं ग्रामर मला माहित आहे खूप जणांनी इथं ग्रामरचे जे तुमचे क्लासेस तुम्ही केलेले असतील ओके मग ग्रामरचे तुम्ही क्लासेस केले तुम्हाला जे इझी इझी ग्रामर आहे ते तुम्हाला येणारच आहे ओके okay, नंतर बघू शकता तुम्ही आता तुमचे राहिले पॅसेज आणि पोएट्री तुमचे बावीस मार्क्स कन्फर्म झाले रायटिंग स्किल्स समरी रायटिंग आणि माइंडमॅपिंगचे आता तुम्हाला जे हे आहे म्हणजेच की तुमचे सीन पॅसेज अनसीन पॅसेज आणि तुमची पोएट्री त्यामधून तुम्हाला कन्फर्म काय करायचं आहे बघा इम्पॉर्टंट म्हणजे तुम्हाला इथं कन्फर्म करायचं तुमचा लँग्वेज स्टडी आणि पर्सनल रिस्पॉन्स बघा पर्सनल रिस्पॉन्स जे आहे ना खूपच तुम्हाला इझी असतो आणि तुम्ही जे आहे एकदम इझिली त्यामध्ये मार्क्स मिळू शकता म्हणजे बघा पर्सनल रिस्पॉन्सचे दोन मार्क्स लँग्वेज स्टडीचे दोन मार्क्स ओके okay, म्हणजे थोडंफार ग्रामॅटिक तुम्हाला इथं क्वेश्चन विचारले जातात ते तुम्हाला दोन मार्क्स म्हणजे हे सहा मार्क्स तुमचे कन्फर्म नंतर लँग्वेज स्टडीमधला डू हॅज डायरेक्ट इन्फॉर्मेशन ऑफ सें सेंटेन्स स्पॉट द एरर एरर तुम्हाला बघायचा आहे याचे चार याचे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो चार मार्क्स म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो इथं तुमचे सीन पॅचेसमधले सीन पॅचेसमधले दहा मार्क्स कन्फर्म होतात ओके म्हणजे स्टुडंट्स तुम्ही बघू शकता की तुम्हाला जे आहे इथं तुम्ही इझिली स्कोअर करू शकता आणि हे जे ना लँग्वेज स्टडी हे ते ग्रामर वगैरे सर्व काही मी तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती प्रोव्हाइड केलं आहे तुम्ही लवकरात लवकर तिथं जॉईन व्हायचं आहे ओके okay, तर म्हणजे तुमचे इथं आता सीन पॅसेजमधले इथं टोटल तुमचे दहा मार्क्स इथं कन्फर्म झाले ओके हे चार मार्क्स आणि हे सहा मार्क्स तुमचे इथं कन्फर्म झाले ओके नंतर ज्या विद्यार्थी मित्रांनो इम्पॉर्टंट म्हणजे तुम्हाला येतो अनसीन पॅसेज म्हणजे तु, तु, तुम्ही बघितला नसेल तो तुम्हाला क्वेश्चन पेपर जेव्हा एक्झाम असेल तेव्हाच रीड करायचा आहे आणि पुन्हा पॅसेज समजून घ्यायचा आहे मग त्यामधलं बघा सेम पर्सनल रिस्पॉन्स लँग्वेज स्टडी आणि ओके बोलरी पर्सनल रिस्पॉन्स बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काही येत नसेल ना त्या पॅसेजमधलेच तुम्ही लाईन लिहून टाकायच्या स्टार्टिंगच्या मिडल आणि लास्टच्या मला असं वाटतं तुम्हाला काही येत नसेल ना तर असं करायचं तुम्हाला कन्फर्म तुम्हाला दोनपैकी एक किंवा दीड तर मार्क्स नक्की मिळणार आहे ओके ओके नंतर जे आहे तुम्हाला हे सहा मार्क्स तुमचे कन्फर्म झाले म्हणजे हे टेन मार्क्स आणि हे सिक्स्टीन मार्क्स आणि अगोदरचे विद्यार्थी मित्रांनो ट्वेंटी 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 टू मार्क्स म्हणजेच काय एट आणि थ्री थर्टी एट मार्क्स तुमचे इथंच कन्फर्म झालेले आहेत नंतर आता तुमची अजून राहिलेली राहिलेली आहे पोएट्री ओके पोएट्रीमधून तुम्हाला सेम विद्यार्थी मित्रांनो सेम इथं विचारलं जात आहे पर्सनल रिस्पॉन्स तुमचा बघा दोन 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 म्हणजे सहा मार्क्स पर्सनल रिस्पॉन्स तुम्हाला मिळणार आहे जे की इझी असणार आहेत नंतर विद्यार्थी मित्रांनो पोयट्रिक डिवाईस आणि क्रिएटिव्हिटी बघा क्रिएटिव्हिटी ना एकदम इझी आहे तुम्हाला दोन ते चार लाईन्स तुमची पोएट पोएट इथं तयार करायची आहे पोयम तयार करायची आहे नंतर विद्यार्थी मित्रांनो हे तुमचे इथं सहा मार्क्स कन्फर्म होतात नंतर विद्यार्थी मित्रांनो ॲप्रिसिएशन ॲप्रिसिएशन मला माहिती आहे खूप जणांना हार्ड जातो पण तरीही विद्यार्थी मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे अजून मी तुम्हाला परत परत सांगत आहे का सांगत आहे कारण की मी तिथं तुम्हाला हँड नोट्स प्रोव्हाइड केले या सर्वच्या तुम्ही जाऊन नक्की बघा ओके चेक करा ग्रुप मध्ये नंतर विद्यार्थी मित्रांनो बघा हे सर्व काही आता तुमचं झालं आहे अजून हे तुमचे सहा मार्क्स कन्फर्म आणि जे तुम्ही बघा तुमचे तरी तीन मार्क्स इथं कन्फर्म होता सहा प्लस तीन इथं किती झाले नाईन मार्क्स तुमचे झाले बघा विद्यार्थी मित्रांनो थर्टी एट प्लस तुमचे नाईन मार्क्स किती झाले सेवन आणि फोर्टी सेवन म्हणजे जवळपास विद्यार्थी मित्रांनो तुमचे फोर्टी सेवन मार्क्स इथं कन्फर्म तुम्ही करू शकता आजच्या आज विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आजच्या आज मी तुम्हाला जे सांगितलेलं आहे ते तुम्ही इथं करा रायटिंग स्किल नंतर विद्यार्थी मित्रांनो तुमचे पोएट्रीमधलं पर्सनल रिस्पॉन्स पोईटिक डिवाईस क्रिएटिव्हिटी आणि ॲप्रिसिएशन नंतर विद्यार्थी मित्रांनो सीन पॅसेजमधलं पर्सनल रिस्पॉन्स लँग्वेज स्टडी होकॅब्युलरी नंतर लँग्वेज स्टडीमधलं डू हॅस डायरेक्ट ट्रान्सफॉर्मेशन सेंटेन्स ऑफ सेंटेन्स स्पॉट द एरर नंतर विद्यार्थी मित्रांनो अनसीन पॅसेजमधलं पर्सनल रिस्पॉन्स लँग्वेज स्टडी होकॅबुलरी नंतर समरी रायटिंग आणि माइंड मॅपिंग हे जर तुम्ही केलं आजच्याच आणि आजच्याच होते विद्यार्थी मित्रांनो पॉसिबल आहे नथिंग इज इम्पॉसिबल तर तुमचे इथं जवळपास फोर्टी फाईव्ह मार्क्स आपण पकडूया कन्फर्म आहेत आणि बाकीचे तुम्हाला दहा ते पंधरा मार्क्स विद्यार्थी मित्रांनो मिळतातच हमखास मिळतात तुम्हाला क्लासमध्ये ओके म्हणजेच असे करून तुम्हाला जे आहे फिफ्टी प्लस मार्क्स तुमचे कन्फर्म इथं होऊ शकतात आजच्या आज जर तुम्ही केलेला थोडाफार स्टडी अगोदर केला असेल तर म्हणून विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला माहिती पडलं पाहिजे कशाप्रकारे आज स्टडी करायचा आहे कोणताही कन्फ्यूज होऊ नका की हा चॅप्टर करायचा तो चॅप्टर करा चॅप्टर करायचेच नाही आहेत तुम्हाला बस मी जे सांगितलेलं आहे ते तुम्ही करा कारण की चॅप्टर करायला गेले तर किती मोठी चॅप्टर गेज आणि पोएमसुद्धा किती जास्त आहेत आणि त्यामधून एकच पोईम आहे आणि एकच पॅसेज आहे म्हणून तुम्ही रायटिंग स्किल वरती फोकस करा जे तुम्हाला कन्फर्म येणार आहे त्यावरती विद्यार्थी मित्रांनो प्लीज हा व्हिडिओ शेअर करा आणि आपले व्हिडिओ आजच्या आज पूर्णपणे चेक करा आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्सला जेणेकरून तुम्हाला उद्याचा पेपर एकदम बेस्ट गेला पाहिजे आणि फ्रेंड्स बेस्ट ऑफ लक तुमच्या एक्झामसाठी